हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा ब्लॉग तुम्हाला उद्या बुधवार येणार आहे तर आता सकाळचं म्हणजे माझी सुरुवात होते ती पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी उठलं की पहिल्या घरातील सगळ्या लाईट्स मी ऑन करते त्यानंतर घराच्या खिडक्यासुद्धा जेवढ्या काही खिडक्या आहेत त्या खिडक्या ओपन करायच्या आणि त्याच्या जाळ्या आहेत त्या लावून टाकायच्या म्हणजे त्याच्यामुळे काय होतं बाहेरची जी शुद्ध हवा असते थंड अशी ती घरामध्ये येते आणि घरामधली रात्रभर साठलेली अशी निगेटिव नकारात्मक शक्ती असते ती बाहेर जाते त्याच्यामुळे अगदी प्रसन्न वाटतं तर आता इथे बघा तर सगळं असं सकाळचं म्हणजे आवरून घेते रात्री हे आलेले ते उशिरा त्यांचा टिफिन्स वगैरे मी काढून ठेवला त्याचबरोबर थोडंसं बाहेर डोकावून पाहिलं सगळ्यांच्या म्हणजे पार्किंगमध्ये लाईट्स वगैरे असतात आणि त्यामुळे बाहेर भीती वगैरे वाटण्याचं काही तसं क टेन्शन नसतं तर सकाळी उठल्यावर पण आपण दरवाजा उघडतो किंवा अंतुरात असतो त्याच वेळेला हात आपले दोन्ही हात एकमेकावर घासायचे आणि ते हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे त्यामुळे काय होतं एक नवीनच ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि काम करण्यासाठी खूप अशी सारी प्रेरणा मिळते त्यातून म्हणतात ना कराग्रे वसते लक्ष्मी तर आपल्या हातामध्येच लक्ष्मी असते त्यामुळे आपले तो हात चेहऱ्यावरून सगळा असा फिरवून घ्यायचा तर आता त्या त्यानंतर बघा मी घरातील सगळा असा झाडू मारून घेते आणि घरातला सगळा जो कचरा आहे जेवढं काही घर ओपन आहे किचन वगैरे ते सगळं असं झाडू मारून घेते आणि तो कचरा बाहेर लावते त्यानंतर मग माझा थोडासा फेरफटका असतो थो किंवा मग झाडू मारू वाटला पार्किंगचा तर तो झाडू मारून घेते आणि नंतर मग फेरफटका मारते कसंही दोन्ही मला कोणतं सोपं वाटेल त्या हिशोबाने मी करते जास्तच कंटाळा आला असेल तर मग मी आधी फेरफटका मारते किंवा झोप वगैरे झाली नसेल तर आणि जर जास्तच फ्रेश असेल तर मग मी पहिलं सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग फेरफटका मारून येते तर आता इथे बघा लाईट्स वगैरे बाहेरच्या मी ऑन केल्या आणि एक बाहेरून फेरफटका मारून घेते तर फेरफटका मारण्याबरोबरच आपले हात वगैरे असे फिरवत राहायचे हातांचा व्यायाम करायचा आहे त्याच्यामुळे आपल्या जे दंडावर साठले साठणारे असते चरबी एक्स्ट्रा तीसुद्धा सुद्धा नाहीशी होते येता जाता असं थोडासा व्यायाम करायचा आणि बघा इकडे मी तर चांगले चार दोन चार अशा फेऱ्या मारून घेते आणि त्यानंतर मग मा झाडू मारायला घेते पार्किंगमधला बाहेरचा सगळा असं झाडू मारून घेते तरी ते बघा सगळ्यांच्या घरामध्ये अशा पार्किंगमध्ये बाहेर लाईट्स ऑन आहेत आणि जवळपास थोडं उजडायला पण लागलेलं आहे आणि सगळे माणसं वगैरे येणं जाणं चालूच असतात इकडे सगळ्या असे शिफ्टमध्ये सगळ्यांचं काम असतं ना त्याच्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून माणसं म्हणजे जातात ऑफिसला कामाला त्याच्यामुळे बाहेर असं सगळ्यांची रहदारी म्हणजे चालूच असते तर आता तिकडून बाहेरून फिरून आले की झाडू मारायला घेतलं वरचा जी ना आहे तो मी नेहमी नाही झाडत आठ दिवसातून चार दिवसातून की असा झाडू मारून घेते खालचं मात्र रोज रेग्युलर झाडू असतो वरती कुणाचं एवढं जाणं येणं नसतं त्याच्यामुळे मी जास्त काही वरचं झाडू मारत नाही तर खालचं झाडू मारून घेते आणि इथं बघा असं ह्या पेसमध्ये मी पिठाची गिरण ठेवलेली आहे कारण की पार्किंगमध्ये आता गाड्या सायकल्स वगैरे आहेत पहिली माझी गिरण पार्किंगमध्येच होती त्यानंतर मी वरती ह्या स्पेसमध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे मी रांगोळी ठेवलेली आहे की ती मला रोज लागते तुळशी पुढं उंबरट्यासमोर अशी रांगोळी काढायला आणि इथं असे झाडं पण ठेवलेले आहेत आता हा झाडू सगळा असं मारून घेते सगळीकडून आणि त्या झाडू वगैरे मारून झाल्या की त्यानंतर मग फरशी म्हणजे सकाळचं आपण ज्यावेळेस उठतो तर आपलं कामाचं नियोजन हे असंच असावं की सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरातल सगळं असं झाडू मारून घ्यावा घरातलं घराच्या बाहेरचं अंगण अंगणाची साफसफाई स्वच्छता हे सगळं असं करायलाच पाहिजे आणि जर उशिरा उठला तर मग हे अंगणाची साफसफाई आपण कधी करणार कधी आवरणार आणि स्वतःसाठी वेळ हा कधी देणार असं होतं त्यामुळे काय करायचं थोडंसं लवकर उठायचं थोडंसं लवकर म्हणण्यापेक्षा तुम्ही तर म्हणेन पाच वाजता उठा पाचच्या अगोदर जरी उठलं तरी चालेल पण पाचच्या पुढे नको कारण की तिथून पुढं उजळायला चालू होतं आणि मग उजळलं एकदा की मग तर मग बाहेर पण जा वाटत नाही मग आपण म्हणतो नको बापरे जायला बाहेर सगळे असे उठलेले आहेत तू उजळलेला आहे आणि आपण पारूसं कुठं जायचं बाहेर असं पण एक होतं माझं तर तसंच तस तस होतं मी थोडा जरी उशीर झाला तरी मग बाहेर वगैरे जात नाही आंघोळ करूनच बाहेर जाते मग आवरायला आणि मग त्यानंतर आपले किचनमधली पण बरेचशी कामं असतात बघा आता आपल्या व्हिडिओचं पण टायटल आहे की कामाचं नियोजन कसं असावं हो। ज्यांची लहान मुलं आहेत किंवा ज्यांना आठ नऊ वाजता डब्बा लागतो त्यांच्यासाठी सुद्धा बघा पहाटे पाच वाजता उठलं ना अगोदर पहिला थोडा अर्धा एक तास बाहेर वेळ द्यायचा आणि त्यानंतर आपले आंघोळ आणि किचनमध्ये डबा वगैरे करायचा हे सुद्धा कामं आठ आठ वाजेपर्यंतसुद्धा डबा होतो ही कामं करूनसुद्धा होतो डब्बा मी करते त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे स्पेशली ना ज्यांची लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तर म्हणजे खरंच फायद्याचं ठरेल मी तर म्हणेल लवकर उठणं लवकर उठल्यामुळे काय होतं मुलं जोपर्यंत झोपलेली जो आहेत तोपर्यंत आपली सगळ्याशी कामं आवरतात आणि मग मुलांना घेऊन जी कामं आपल्याला घरात करता येतात जसं की भांडी घासणं घरातली थोडीशी स्वच्छता फरशी झाडू हे मुलांना घेऊन आपण करू शकतो पण मुलं ज्यांची लहान आहेत त्या त्यांचं त्यांचं त्या काय होतं की आपण ज्यावेळेस बाहेर उठून जातो तर मुलं पण आपल्याबरोबरच उठतात आणि मग किचनमध्ये स्वयंपाक करायला लागलो तर मुलं पण आपल्याबरोबर किचनमध्ये येतात मग भाजण्याचे वगैरे म्हणजे खूप सारे असे ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते त्यामुळे मित्र म्हणे फाटे लवकर उठा आणि सकाळी आपल्या आपल्या कामाला लागा आणि पहिल्यांदा आपल्या कामाला प्राधान्य द्या आणि त्यानंतर मग इतर वेळ इतर म्हणजे गोष्टीला प्राधान्य द्या मी तर हे नेहमी सांगत असते कारण की माझं पहिलं असं व्हायचं की बाहेर कोणी आलं तर गप्पा मारत असायचे आणि चांगलं गप्पा मारायला गेलं तर अर्धा एक तास गप्पा मारण्यात जातो किंवा फोनवर बोलायचं म्हटलं कोणाचा फोन आला तर अर्धा एक तास कसा निघून जातो काहीच कळत नाही त्यामुळे मी बऱ्याचशा अशा गोष्टी सोडून दिलेल्या आहेत की मी पहिला असं कामाला प्राधान्य देते आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी कारण की मग आपण बाहेर गप्पा मारत असलो तर खूप कामं आपली पेंडिंग राहतात आणि मग कंटाळा येऊन जातो असं होतं तर आता बाहेर बघा मी सगळं असं झाडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर फरशी बाहेरची पार्किंगची होती तीसुद्धा क्लीन करून घेतली पुसून घेतली आणि सडा मारून घेतला तर म्हणजे याच्यानंतर मी आता आंघोळ करून ज्यावेळेस मी बाहेर जाईल त्यावेळेस म्हणजे देवपूजा करायलाच तेव्हाच गर मी जाते बाहेर तर आता आंघोळ वगैरे आता करायला म्हणजे दात घासायला घेतले पाणी वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे आणि सकाळी म्हणजे मी मोबाईलवरती थोडा तरी नामस्मरण लावतच असते आंघोळ होईपर्यंत दात घासेपर्यंत घरामध्ये थोडं तरी नामस्मरण लावायचं किंवा तुम्हीसुद्धा लावत जा त्यानेसुद्धा घरात पॉझिटिव्ह नक्कीच वाटतं आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते तर बघा आता त्याचबरोबर आंघोळ झाली की पहिला तर उंबरट्याला हळदीचं पण करून घेते आणि मंगळवार आहे त्याच्यामुळे हळदीचं लेपन करते तर तुम्हाला हा बुधवारी व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही म्हणाल ताई मंगळ मंगळवार बुधवारी कसं काय हळदीचं लेपन करते तर बुधवारचा नाही हा व्हिडिओ तर मंगळवारचा आहे तर चला आज हिरव्या रंगाची रांगोळी काढली आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा असा छाप काढलेला आहे त्याचबरोबर दिवे लावलेले आहेत बाजूला आणि झेंडूचे फुलं झेंडूची फुलं उंबरट्यावर ठेवताना नेहमी फुलाची बाजू असते ती बाहेरची बाहेर करायची आणि देटाची बाजू आहे ती आतमध्ये करायची तर अशी झेंडूची फुलं ठेवावीत तर बाहेरून पण कुणी आतमध्ये येणार असेल वाईट विचार घेऊन येणार असेल तर आपल्या उंबरट्याकडे आपल्या घराकडे गर पाहिल्यानंतर त्याचेसुद्धा दृष्टिकोन बदलेल अशा पद्धतीने आपलं हे घर आपण ठेवायचं आहे तर हाच आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करण्यामागचा किंवा रांगोळी काढण्यामागचा हे आणि रांगोळी किंवा देवपूजा हे कधी करायचं त्याला सुद्धा एक टायमिंग आहे त्याला सुद्धा वेळेचं बंधन आहे तर ते सात ते साडेसात साडेसातच्या पुढे नकोच मी तर म्हणेन साडेसहा ते साडेसात याच वेळेत करायचं आहे त्यावेळेला लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान हे पृथ्वी तलावरून फिरत असतात त्यामुळे त्यावेळेस आपण जर आपलं घर स्वच्छ अंगण स्वच्छ करून देवपूजेला लागलो तर नक्कीच लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांचं आपल्या घरामध्ये आगमन होतं ज्या वेळेस आपण उंबरट्यावर थोडीशी रांगोळी काढतो दिवा लावतो किंवा तुळशीपुड्यासुद्धा थोडीशी रांगोळी काढून दिवा लावतो तर आपले जे दुश्मनसुद्धा त्यांचंसुद्धा मन बदलतं अशाप्रमाणे इतकी ताकद आहे त्या रांगोळीमध्ये देवपूजेमध्ये त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करा आणि त्या वेळेवर करत जा बघा थोडा जरी उशीर झाला देवपूजेला रांगोळी काढायला तर आपली किती चिडचिड होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा वेळेवरच करायला पाहिजेत आणि त्यासाठी मग लवकर उठणं हाच एकमेव पर्याय आहे तर चला आता मी घर आवरायला घेते थंडीमध्ये स्वेटर वगैरे होतं वापरतात म्हणजे वापरायला लागतात आपल्याला तर मी फ्रीजवरच ठेवलेले आहेत एका बाजूला पण ते अलीकडच्या बाजूला होते तर मी आता म्हटलं चला थोडं चेंज करूया टेडी होता तो अलीकडे घेतला आणि स्वेटर होतं पली ते पलीकडच्या बाजूला घेतले त्याचबरोबर मी मशीनवर काचव ठेवलेला आहे तर ते काचेचं म्हणजे आहे बघा तर ते स्वच्छ असं धुवून त्याच्यातलं पाणी चेंज केलं आणि फिल्टरचं पाणी ठेवते मी त्यामध्ये आणि ते व्यवस्थित असं ठेवून दिलं त्यानंतर सगळे असे धूळ पण असते बघा वरती तर ते स्वच्छ असे धुवून पुसून घेते झाडू मारायच्या अगोदरच हे सगळं असे वरची साफसफाई करून घ्यायची कारण की झाडू मारल्यानंतर जर तुम्ही वरची साफसफाई करायला गेला पुसायला गेला तर धूळ परत फरशीवर आणि मग पुन्हा झाडू मारावं लागतो त्यासाठी आधी सगळी अशी वरची क्लिनिंग करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपला हा काय तो झाडू मारून घ्यायचा हा जो झाडू आहे ना गालाचा तो म्हणतात त्याला त्याला केस सगळे असे केस चिटकून बसतात बघा त्याचे केसे काढायला लागतात आणि तो झाडू स्वच्छसुद्धा करावा लागतो तर झाडूची क्लिनिंगसुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर कचरा भरण्यासाठी सुद्धा बघा अशा प्रकारे छोट्या किरसुनाचा मी वापर करते तर त्याने कचरा चांगला व्यवस्थित भरला जातो सगळा असा बारीक धूळसुद्धा व्यवस्थित भरली जाते तर फ्रीजमधून सगळ्या अशा गोष्टी मी काढून घेतल्या म्हणजे रात्रीचं काही जेवण शिल्लक राहिलेलं आहे ते घेतलं त्यानंतर काय भाज्या लागणार आहेत त्या काढून घेतल्या आणि पीठमळाला घेतलं ते सगळ्याच एका बाजूला ठेवलेलं आहे काढून बटाटे मुलांच्या टिफिनसाठी मी कट करून ठेवलेलं आहे आणि मळायला घेतलं तर ह्यांची आंघोळ वगैरे झाली यांनी गरम पाणी घेतलं त्याचबरोबर त्यांचा त्यांचा चहा पण घेतला मी चहा ठेवून दिलेला आणि गरम पाणी पण ठेवलेलं गॅसवर त्यांनी फक्त येऊन हाताने घेऊन गेले तर आता इथे पीठ वगैरे मळून घेतलं आणि थोडासा किचनवर टावरून घेते आणि ते बघा आता मुलांच्या टिफिनसाठी भाजी टाकते बटाट्याची तर प बटाटा बघा असं तेलामध्ये वापवायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये फक्त असं हळद मीठ तिखट असं थोडंसं टाकून डब्यासाठी छान भाजी होते सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि त्यानंतर हा थोडासा स्वयंपाक मुलांसाठी तर चपात्या मात्र मी सगळं एकदमच करून घेते परत परत नाही राडा घालत आणि एक भाजी राहते ती मग नंतर शेवटी मी करते तर आता मुलांचंच बघा ते भाजी डव्याची होती ती परतत परतत इकडं चपात्या पण घेतलेल्या आहेत करून म्हणजे करते तर पीठ मळलेलं होतं ते पुन्हा एकदा काय करायचं तेल लावून परत थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे काय होतं चपात्या खूप छान अशा गुबगुबीत आणि माऊसर होतात नाहीतर मग तशाच जर चपात्या लाटायला घेतल्या तर मग चपात्या कडक येतात मग म्हणतो आपण बाई एवढा असं गहू छान होते आणि मग चपात्या का कडक झाल्या तर पुन्हा पीठ मळून घ्यायचं आणि गोळ्यासुद्धा एकदम एक साथ करून घ्यायच्या म्हणजे पटपट पचपात्या पण लाटल्या जातात त्यामुळे काय होतं आपल्या गॅसची पण बचत होते आणि आपल्या चपात्या पण अशा कडक वगैरे येत नाहीत तर बघा माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला खूप साऱ्या अशा टिप्स पण देत आहे की आपली गॅसची बचत कशी करायची जर आपण मळून घेतली तर एखाद्याला बघा चपात्या वगैरे उरकत नाहीत मलासुद्धा आवरत नाहीत बरं का भाजणं आणि लाटणं लवकर पटकन आवरत नाही मी काय करते अशा प्रकारे गोळे करून घेते तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सगळ्या असे गोळे करून घ्यायचे आणि पटपट चपात्या लाटून घ्यायच्या जेवढ्या पाहिजे तरी किमान तुम्ही गोळे करून घ्या आणि पटपट चपात्या लाटून घ्या तर ते सगळे असे गोळे करून ठेवले तुम्ही बघू शकता एका साईडला परातीमध्ये आणि मग आता चपाती लाटून घेते स्वयंपाक चालू असताना त्यांची म्हणजे भाजी करून घेतली आणि तोपर्यंत मुलं वगैरे जेवण वगैरे करतात डबे वगैरे भरतात त्यानंतर बॉटल वगैरे भरणं त्यांचं त्यांचं सगळं असं आवरणे आंघोळ कपडे घालणे म्हणजे सगळे अशी कामं ते त्यांची त्यांची करतात त्याच्यामुळे माझ्या मागं असं एवढं धावपळीचं रुटीन नाही डब्याची पण अशी काही कोणाची घाई नसते मुलं उशिरा शाळेत जातात त्यामुळे तरी ले तर ते बघा आता सगळा स्वयंपाक चालवतात नंतर जेवायला घेतलेलं आहे तर त्याचं असंच असतं मी स्वयंपाक की गरम आहे तोपर्यंतच खाऊन घेतो मग तो थंड झाला त्याचा चांगलं लागत नाही असं त्याचा विचार आहे तर आता बघा इथे सगळ्या अशा चपात्या मी करून घेते आणि डबे वगैरे भरून त्यांचं त्यांचं जातात तर म्हणजे असं कोणतं माझं तर धावपळीचं रुटीन नसतंच असंच फ्रीली सगळं रुटीन असतं इथे हे आता बघा भाजी तयारी छोले आणि एक बटाटा त्यामध्ये टाकलेला तर ते आता तेच बटाटा आणि छोले आहेत ते आता शिजायला टाकते त्याची करणार आहे पातळ भाजी तर ते आता मुलं सगळे त्यांचं त्यांचं आवरून गेलेले आहे स्कूलमध्ये कारण की ते आवडतात जरी ते स्वतःच आवरत असलं तरी मी असते इकडून तिकडून लक्ष द्यायला किंवा हे असतात घरामध्ये लक्ष द्यायला पण तरी पण करण्यासारखं आहे ते स्वतः स्वतः त्यांचं त्यांचं आवडतात आणि आताच लहानपणापासून आपण सवयी पण त्यांना लावल्या की आवरणं स्वतः स्वतः कपडे घालणं दप्पर भरणं टेबल चेक करणं पुस्तकं चेक करणं तर मोठे झाल्यावरच पण त्यांना त्यांचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे ह्या सवयी मी लहानपणापासूनच त्यांना लावलेल्या आहेत तर चला आता इथे आता भाकरी मी करून घेतली आणि ते बटाटे आणि छोले असे कुकरला लावून घेते त्याच्यानंतर पातळ भाजी वगैरे करणार आहे तर ह्यांना तर लागतेच पातळ भाजी तुम्ही बघा आता व्हिडिओ ते ऐका मिक्स बटाटा मिक्स करते तर चला ऐका कर नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना तर आता टायमिंग बघा किती वाजलेले आहेत अकरा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत तर हे अकरा वाजेपर्यंत आजचं माझं रुटीन होतं सकाळची देवपूजा झाल्यानंतर नाश्ता असतो सगळ्यांच्या जामगुळ्या हे असं सगळं असं आवरलं त्यानंतर थोडासा स्वयंपाक चपाती भाजी केली मुलांना शाळेत दिली टिफिन वगैरे दिलं आणि गेलेलं आहे शाळेत अकरा वाजता आणि आत्ता तुम्ही पाहिलं असेल मी छोले आणि एक बटाटा असं मिक्स भाजी टाकलेली आहे उकड घेतली थोडीशी उकडायला ठेवलेले थो एक शिट्टी घेते आणि त्यानंतर मग त्याची भाजी करते तर राहिलेले फक्त आमच्या दोघांसाठी स्वयंपाक म्हणजे भाकरी तर केली स्वयंपाक म्हणजे फक्त भाजी राहिलेली तर असंच माझं हे नेहमी रुटीन असतं आपलं कामाचं नियोजन म्हणजे कसं असावं आपल्याला काम किती करायचं आहे कोणतं प्रकारचं करायचं आहे आणि काय करायचं आहे हे जर पहिलं माहीत असलं ना तर कामाचं नियोजन हे व्यवस्थित होतं किंवा व्यवस्थित करता येतं तर आता बघा अकरा वाजल्यात माझं सगळ्यासी कामं झालेले जवळपास फक्त आता कपडे आणि किचन ओटा राहिलेले आहे फरशी कपडे आणि फरशी हे दोन्ही एका वेळेस होतं म्हणजे फरशी पुसून लगेच कपडे धुवायला बसते बाथरूममध्ये त्यानंतर आता ही पत्तळ भाजी टाकली रस्सा भाजी की त्या लगेचच किचन ओटा पटकनाचा आवरण होतं म्हणजे एक बारा एक वाजेपर्यंत जेवण वगैरे अशी कामं होतात तुम्ही पण बघा अशा प्रकारे जर कामाचं नियोजन केलं तर खरंच अशी कामं होतात आणि आपल्याला पण थोडासा वेळ गवतो तर बरोबर ना बरो आणि ह्यांची ड्युटी असते शिफ्टमध्ये काम असतं प्रत्येक का आठवड्यामध्ये वेगळ्या शिफ्ट असतात त्याच्यानुसार मग माझं पण रुटीन बदलतं सगळ्या असं नियोजन बदलतं मग मी पण काय करते सोमवारपासून वेगळं रुटीन राहतं प्रत्येक वीकमध्ये वेगळं असं रुटीन राहतं ते करेनच मी शेअर तुम्हाला आणि एका दिवशी यांचा डब्बा मला पाहुणे सहाला द्यावा लागतो आहे ना मग मी त्यांच्यासाठीच तेवढा डबा करून देते आणि त्याच्यानंतर मग मुलांचा आणि माझा डब्बा असतो म्हणजे माझा स्वयंपाक असतो अशा प्रकारे बघा नियोजन असतं म्हणजे कामाचं नियोजन आपल्याला कधी द्यायचं आहे डबा कधी कधी स्वयंपाक हवा आहे त्यानुसार केलं की सगळं असं व्यवस्थित होतं नाही तर मग आपल्याला दुपारी जेवायचे आणि सकाळी स्वयंपाक करून ठेवा आणि मग आवरत बसा बाकीचे कामं असं नाही करायचं प्रत्येकाच्या म्हणजे लाईफस्टाईल ही वेगवेगळी वेग असते त्याच्यानुसार आपण आपले कामं करायचे तर चला मला असं वाटतं मी बऱ्याचशा असं सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पण कशाप्रकारे आपलं नियोजन असावं काय असावं तर चला आणि अशा प्रकारे आजचं माझं पाच साडेपाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंतचं रुटीन होतं ते मी आज तुम्हाला शेअर केलेलं आहे तर चला असेच एका नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत स्वतःला की गॅस पहिला बंद करते नमस्कार सर्वांना शिफ्ट कोणती असो पण सकाळपासून पाठीपाचपासून जर तुम्ही तुमचा रुटीन ठेवलं ना तर खरंच सांगते खरंच आपल्याला वेळ भेटतो पहाटे पाच वाजल्यापासून उठायचं सर्व काम आटोपली जातील तुमची सगळे काम बारा एक वाजेपर्यंत आवडतात आणि आपले नियोजन कामाच व्यवस्थित लागून जात महत्वाचा एक तास तरी आपण देवपूजेला आपल्या स्वतःसाठी द्यायला पाहिजे आहे का नाही त्याच्यामुळे काय होतं देवपूजा केल्यामुळे घरामध्ये देवपूजा केली की के मन प्रसन्न होते आणि तुम्हाला आणि ज्यावेळेस घरातली करते स्त्री ज्यावेळेस देवपूजा करते घंटीजाना आत करते अगरबत्ती धूप फिरवते त्यावेळेस बाकीच्या घरातले पण काय करतात आपण ऑटोमॅटिक उठतात आणि खरंच सांगते म्हणजे पहिला पण मी करत होते देवपूजा असं नाही की नव्हते करत पण एका दिवशी नाही केली आपण झोपून गेलो तर हे सुद्धा आठ आठ किती वाजेपर्यंत झोपायचे नऊ दहा वाजेपर्यंत झोपत होते पण जेव्हापासून मी पाच वाजता उठायला सुरुवात केली जवळपास मी मला वाटतं दोन ते तीन वर्ष झाले मी असं पाच वाजता उठते तीन वर्ष तर होत आले पाच वर्ष फायदे आहेत भरपूर फायदे तर भरपूर ते एखाद्या व्हिडिओ मध्ये आम्ही शेअर करेन तुम्हाला त्याचे फायदे जेवढं लवकर उठून आपण व्यायाम सगळं काय असेल ते केलं तर पॉझिटिव्ह एनर्जी राहतेच फक्त कसं आपण उठत नाही उठलं पाहिजे स्वच्छता ही सगळी राहते स्वच्छता बी होती सगळी लवकर लवकर आरोग्य महत्वाचं म्हणजे आरोग्य पण आपल्याला लागतं आरोग्य म्हणजे ते रूम जर फ्रेश असेल वातावरण सभोवतालची फ्रेश असेल तर सगळं सुरळीत चालणार आहे व्यवस्थित वाटणार आहे आपल्याला काम करायला छान वाटणार नाही तर घाण असेल तर काम मी तसंच मेंगाळ्या वैशाली चला एकंदरीत एक आजचा विषय होता आपला की नियोजन कामाचं नियोजन व्यवस्थित केलं तर काम पण पटपट पत आवडतात तर याच गोष्टीवर आजच्या व्हिडिओचा करतो आम्ही ते तर चला बाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात